আরবি পাঞ্জাবের হমন অফিসার মুকাম পুষ্ট হুবলি ধানগা তালুকা ছিল জেলা প্রবী আজ আছে 24 মে 2023। আজ পর্যন্ত নবীন হবামান আন্দাজ শেতকরিয়া দিতে সর্ব শেতকরিয়ালা সাংবিচিত সর্ব শেতকরিয়ানো শেতিচে কাম ধরা লোক আটকুন গে কারণ কি সর্বঞ্চি শেত দুরুস্ত করাইতে লাগে তুমি মানে কাল্টিভেটর রোটেটর করুন তুমি তুমি কাম করুন গে কারণ কি রাজ্যমধ্যে মানসুনচি প্রগতি হোক চালি মানে জবজবল আতা হে 27-28 নন্তর মানসুন আনকিন খুব প্রগতি করার আহে মন হা আন্দাজ লক্ষ গেছা আমি সর্ব শেতকরিয়ালা সাংবিচিত আজ আছে 24 মে আর উদ্যা 25 মে आणखी 2 दिवस राज्यात मान्सून पूर्व राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ही आम्हाला लक्ष द्यायचा सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना 29 मे 30 मे 31 आणि 1 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे म्हणून ही आम्हाला लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हा पाऊस असा पडणार आहे म्हणजे विजेच्या कडकडाटासह पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या झाडाखाली उभं राहू नका आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मान्सूनचं आगमन या वर्षी म्हणजे जवळजवळ ते केरळमध्ये 1 जून 2 जून 3 4 जून पर्यंत केरळ पर केरळमध्ये येईल आणि त्याच्यानंतर 5 ते 6 दिवस म्हणजे 8-9 नंतर आपल्या महाराष्ट्रात प्रवेश होणार आहे म्हणजे 8 जून पासून पाऊस सुरू झाल्याच्या नंतर 22 जून पासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये मान्सून पसरेल आणि 29-30 तारखेला 27-28-29 सगळ्यांच्या पेरण्या आटपतील त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर त्यांच्या पेरण्या 10 जिल्ह्याच्या 15 रनमध्ये होतील म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता पाऊस थोडा जवळच आलाय म्हणजे आज आहे 24 म्हणजे जवळ आणखी 12-13 दिवसात पाऊस आलाय म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे आवरून घ्या कारण की कसं आहे आपलं शेत दुरुस्त असलं पाऊस कधी जरी आला तर आपण आपलं रेडी राहिलेलं जरुरी आहे निसर्गाचं काम करतो म्हणून आपण आपलं शेतीचे काम केले पाहिजे म्हणून हे या इंटरव्ह्यू मध्ये व्यक्त करतो परत एक सर्व शेतकऱ्याला सांगतो की यावर्षी जून मध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे सर्व म्हणजे सगळीकडेच पडणार आहे म्हणजे यावर्षी खूप चांगली माझी परिस्थिती आहे म्हणजे मी खूप दिवसापासून म्हणत होतो की यावर्षी 8 जून नंतरच मान्सून आगमन होणार आहे तर योगायोगानं बघा की मी 8 जूनलाच मान्सून आगमन होईल म्हणून ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे पण 29 मे 30 31 आणि 1 जूनला परत मान्सून पूर्व पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणार आहे पहिले अंदाज लक्षात घ्या आणि आपण आपली